नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण आता 6व्या क्रमांकाचं लेसन जे आहे त्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. याचं नाव आहे एक्सपेरिमेंट किंवा प्रयोग. परंतु प्रयोग याचा अर्थ समजायच्या अगोदर व्हेरिएबल्स म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणकोणते हेही समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. I have already told you that experiment is nothing but an observation carried out in controlled condition. Whatever the experiment might be, whether it is psychological experiment, whether it is sociological experiment, or whether it is experiment carried out in chemical laboratory. There we are controlling some variables and varying only one variable and examining its effect on the dependent variable. In research, we have to manipulate one or more variables in order to see their effect on the dependent variable. Yesterday I had already told you, response is always dependent variable. Stimulus and organism, they are independent variables. Okay. So while carrying out research, we have to make use of various types of variables. Some people, they use the term parameters in place of variables. In fact, what happens, you know, as there is population statistics, there is sample statistics. Jasa population karta statistical techniques ahet, tasha sample karta स्टॅटिस्टिकल टेक्निक्स आहेत. पॉप्युलेशन स्टॅटिस्टिक्समध्ये मीन लिहिताना MEAN असं लिहिता तुम्ही, परंतु पॉप्युलेशन स्टॅटिस्टिक्समध्ये मीन कॅपिटल S काढून त्याच्या डोक्यावर एक बार काढावा लागतं आडवा, त्याला वाजवा म्हणतो आपण एक्स बार. हा सिम्बॉल पॉप्युलेशन सॅम्पल स्टॅटिस्टिक्स करता. स्टँडर्ड डेविएशन करता तुम्ही पॉप्युलेशन स्टॅटिस्टिकमध्ये सिग्मा वापरता, आम्ही सॅम्पल स्टॅटिस्टिकमध्ये छोटा एस वापरतो. आणि फॉर्म्युलेसुद्धा थोडेसे बदलतात. पॉप्युलेशन स्टॅटिस्टिकमध्ये एननी डिव्हाइड करतो, सॅम्पल स्टॅटिस्टिक्समध्ये एन मायनस वननी डिव्हाइड करतो, आणि म्हणून त्यामुळे थोडासा फरक पडतो त्या ठिकाणी. आता जे लोक पॅरामीटर हा शब्द वापरतात, खरं म्हणजे पॅरामीटर हा शब्द प्रामुख्यानं जेव्हा आपण पॉप्युलेशन स्टडीज करतो तेव्हा पॉप्युलेशनच्या पॅरामीटर्सकरता पॅरामीटर हा शब्द वापरतो, आणि जेव्हा आपण सॅम्पलचा वापर करतो तेव्हा मात्र व्हेरिएबलचा वापर करावा लागतो. आता कळला फरक दोनमधला, पॅरामीटर आणि व्हेरिएबलमधला. म्हणून आम्ही व्हेरिएबल हा शब्द वापरतो, पॅरामीटर नाही. What is variable? The conditions that can be changed in an experiment are called variables. म्हणजे कुठल्याही प्रयोगामध्ये ज्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणता येणं शक्य आहे त्यांना व्हेरिएबल असं म्हणायचं. उदाहरणार्थ, व्हेरिएबल्स कॅन बी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल. पहा, काही व्यक्ती कशा असतात, अगदी प्रामाणिक असतात, डोसाईल, सरांनी जसं सांगितलं तसं ऐकायचं. सम स्टुडंट्स दे आर ॲसर्टिव्ह, ॲग्रेसिव्ह नाही म्हणत मी, ॲसर्टिव्ह, आपलं म्हणणं ते जोरानं मांडतील, नाही सर हे असंच आहे, खरं असो किंवा खोटं असो. ओके, दीज आर बिहेवियरल कॅरेक्टरिस्टिक्स, दीज कॅन बी चेंज्ड अँड ॲट डिफरंट टाईप. You will find that you are behaving in a different manner with the same characteristics. Bolayla far sopa asta ki, well, if you cannot change, you change yourself. If you cannot change the situation, you change yourself. But in practice it is rather difficult. And so is the case with most of the experiments. Okay. So what a variable is, anything can be variable which can take
different values. कुठलीही गोष्ट ही व्हेरिएबल म्हणून वापरता येईल, कुठलीही गोष्ट मला स्टिम्युलस म्हणून वापरता येईल, कुठलीही गोष्ट मला ऑर्गॅनिझम म्हणून वापरता येईल, आणि त्याच्या आधारे मी आम्ही एक्सपेरिमेंट्स करत असतो. सो व्हेरिएबल इज डिफाईंड ॲज, व्हेरिएबल इज अ कन्सेप्ट विच कॅन टेक ऑन व्हेरीड क्वालिटेटिव्ह ॲज वेल ॲज क्वांटिटेटिव्ह व्हॅल्यूज. म्हणजे परिवर्तीय किंवा पारिवर्त्य जे गुणात्मक आणि संख्यात्मक रित्या बदलता येणं शक्य आहे त्यांना आम्ही पारिवर्त्य असं म्हणतो. आता याचे अनेक प्रकार आहेत आणि प्रामुख्यानं विद्यार्थ्यांना माहीत असतात जास्तीत जास्त तीन. ओके, पहिलं असतं इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे स्वतंत्र पारिवर्त्य. यू कॅन राईट डाऊन द मीनिंग ऑफ दॅट. इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स आर दोज व्हेरिएबल्स, इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स आर दोज व्हेरिएबल्स विच कॅन बी कंट्रोल्ड ऑर मॉडिफाईड बाय, विच कॅन बी कंट्रोल्ड ऑर मॉडिफाईड बाय द एक्सपेरिमेंटर, विच कॅन बी कंट्रोल्ड ऑर मॉडिफाईड बाय द एक्सपेरिमेंटर. म्हणजे पहा, प्रयोगकर्ता जो आहे हा प्रयोगकर्ता ज्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो, ज्याच्यामध्ये बदल आणू शकतो, अशा पारिवर्त्यांना इंडिपेंडेंट किंवा स्वतंत्र पारिवर्त्य असं म्हणायचं. येस्टरडेज एक्झाम्पल, आफ्टर वॉकिंग अ डिस्टन्स ऑफ 4 or 5 kilometers इन हॉट सन यू हॅव रीच टू युअर होम, तुम्ही तुमच्या घरी पोहोचलात. ॲग्रीड. वेदर टू गिव्ह यू वॉटर फ्रॉम फ्रीज, वॉटर फ्रॉम अर्दन पॉट, ऑर वॉटर डिरेक्टली फ्रॉम द वॉटर टॅप. हू विल टेक द डिसिजन? युअर मदर ऑर द एल्डरली पर्सन विल टेक द डिसिजन. कुठल्या प्रकारचं पाणी तुम्हाला द्यायचं हा निर्णय कोणी घेतला? तुमच्या घरच्या व्यक्तीने. मग तुम्हाला पोहे द्यायचे की शिरा द्यायचा की काय द्यायचा हे कोणी ठरवायचं? त्या व्यक्तीने. म्हणजे एक्सपेरिमेंटरचा कंट्रोल ज्यावर असतो त्याला म्हणायचं इंडिपेंडेंट व्हेरिएबल. ॲग्रीड. डिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबल्स आर दोज विच डिपेंड अपॉन, डिपेंडंट व्हेरिएबल्स आर दोज विच डिपेंड अपॉन द स्टिम्युलस अँड ऑर्गॅनिझम, विच डिपेंड अपॉन द स्टिम्युलस अँड ऑर्गॅनिझम. रिस्पॉन्स डिपेंड्स अपॉन द स्टिम्युलस अँड ऑर्गॅनिझम, द स्टिम्युलस अँड ऑर्गॅनिझम अँड रिस्पॉन्स इज ऑलवेज अ डिपेंडंट व्हेरिएबल. अँड रिस्पॉन्स इज ऑलवेज अ डिपेंडंट व्हेरिएबल. ओके, इट इज शोन इन द फॉर्म ऑफ फॉर्मुला. आर इज इक्वल टू छोटा एफ इन पॅरेंथेसिस. एक मिनिट हां, थांबायचं इथे, कारण तुम्हा लोकांना वर्गात फक्त ब्रॅकेट शिकवलं जातं, बरोबर आहे? राईट इन ब्रॅकेट. ॲक्च्युअली हे जे कंस जे आहेत ते दोन प्रमुख प्रकारचे आहेत. हा जो छोटा कंस जो लिहितात त्याला इंग्रजी मध्ये म्हणतात पॅरेंथेसिस, PARENTHESIS पॅरेंथेसिस, म्हणजे छोटा असा गोलाकार करतो ना त्याला म्हणायचं पॅरेंथेसिस. आणि जो असा चौकोनाकृती करतो आपण 90 degree कोन त्याला म्हणायचं ब्रॅकेट. I
आपण सगळीकडेच कंसात लिहा म्हणजे बस एकच वापरतो, दुसरं काहीच नाही आहे, दोनमध्ये फरक आहे. आर इज इक्वल टू छोटा एफ फंक्शन पॅरेंथेसिसमध्ये लिहायचं एस कॉमा ओ, पॅरेंथेसिस कम्प्लीट. ठीक आहे, हे कसं वाचायचं? हे असं वाचायचं, रिस्पॉन्स इज अ फंक्शन ऑफ, रिस्पॉन्स इज अ फंक्शन ऑफ स्टिम्युलस अँड ऑर्गॅनिझम. रिस्पॉन्स इज अ फंक्शन ऑफ स्टिम्युलस अँड ऑर्गॅनिझम. ओके, देर आर सेव्हरल टाईप्स ऑफ, देर आर सेव्हरल टाईप्स ऑफ व्हेरिएबल्स. There are several types of variables. For example, qualitative variable. Quantitative variable. Continuous variable. Discrete variable. Extraneous variable, extraneous, extraneous, extraneous variable, intervening variable, etc. There are many such variable. Okay, intervening variable is generally used, intervening variable is generally used in pre-test, post-test research design, in pre-test, post-test research design. For example, suppose an investigator is interested in studying the effect of deep relaxation therapy, the effect of deep relaxation therapy on stress, stress, on stress, effect of deep relaxation therapy on stress. Okay, so in this experiment we can use the subjects, in this experiment we can use the subjects having stress. Then deep relaxation therapy is administered. Then deep relaxation therapy is administered. Afterward, again the stress is measured. Afterward, again the stress is measured. आता तुम्हाला हे माहिती नसेल, स्ट्रेस मापन करण्याची उपकरणं बाजारात उपलब्ध आहेत, त्याचे इलेक्ट्रॉड्स लावले जातात आणि स्ट्रेस जर असला तर तिथला लाल दिवा लागतो, स्ट्रेस किती आहे ते अक्षरशः दिसतं तिथं. मग स्ट्रेस असलेल्या माणसाला अशा एखाद्या पलंगावर उपडं पडायला लावतं आणि मग त्याच्यावर डीप रिलॅक्सेशन थेरपी आम्ही वापरतो आणि आम्हाला असं दिसतं की त्यानंतर हा जो लाल दिवा जो आहे तो हिरवा झालेला आहे, मीन्स द ट्रेस इज रिड्यूस्ड. सो हियर द इंटरव्हिनिंग व्हेरिएबल इज डीप रिलॅक्सेशन थेरपी. इज द कन्सेप्ट क्लिअर नाव? ओके, देन देर आर two types of variable experiments. One is laboratory experiment, the other one is field experiment.
One is laboratory experiment and there is field experiment. आता लेबॉरेटरी एक्सपेरिमेंट्स मध्ये जनरली काय करतो आपण यू नो देर आर टू ग्रुप्स वन इज एक्सपेरिमेंटल ग्रुप द अदर वन इज कंट्रोल ग्रुप वन इज एक्सपेरिमेंटल ग्रुप द अदर वन इज कंट्रोल ग्रुप इंटरवीनिंग वेरिएबल इज इंट्रोड्यूस्ड to the experimental group only to the experimental group only it is not given to the control group and its effect is examined and its effect is examined Now look, experiments appear to be very scientific. They are scientific, agreed, no doubt. आपल्याला वाटतं की आपलं रिसर्च स्टडी ही एक्सपेरिमेंटल असायला पाहिजे म्हणजे आपले परफेक्ट उत्तरे येतील वगैरे वगैरे सगळं ठीक आहे बट देर आर ड्रॉबॅक ऑफ धिस टेक्निक फर्स्ट ड्रॉबॅक इज यू परफॉर्म द एक्सपेरिमेंट इन not in natural condition but in artificial condition take a simple example and you will understand my point you have performed the experiment and now you are going for the viva voce what happens I am conducting your viva you are sitting before me I am asking you questions and you are not able to give me question answers even though you have studied the moment you go out of the room you remember everything see why because viva voce is conducted in artificial condition in natural condition you remember everything but in artificial condition you forget it because of anxiety so these are the drawbacks of all these things another thing our life is not laboratory In laboratory, there are restrictions on your movement, on your behavior. You have to control many things. In natural life, there are no restrictions. Okay, and hence, nowadays researchers they say that well, we shall carry on another type of experiments. They are called as field experiments. So we shall study about field experiment afterward. In laboratory experiment instead of using two groups we can use a single subject also ekach vyakti aaplya jawal ani tya vyakti var aplyala prayog karaycha ahe so that can be done okay one single individual when there is only one single individual then the number of conditions are more take a simple example अभ्यास दिवसाच्या कोणत्या वेळेस करायचा म्हणजे तो जास्त स्मरणात राहतो ऑल राईट दिस इज द प्रॉब्लेम सम आर सेइंग यू नो वन हायपोथेसिस इज दिस इफ यू स्टडी इन द मॉर्निंग देन इट्स मेमरी इज बेटर अनदर हायपोथेसिस सेज नो इफ यू स्टडी बिफोर स्लीप देन युअर memory is better now I have to test it that's all so the single subject is taken all right and you know learning material je abhyas karaycha je sadhan je ahe tyacha meaningfulness tyachi pronunciability mapan karaychi takat amcha madhe ahe amcha jawal sadhna ahe tevda lakshat theva sadha udaharan tumha lokanna sangto paha kasa ahe te tumhi bharatatlya छत्रीच्या दुकानात जा आणि त्याला म्हणा की लेडीज अम्ब्रेला दे तर तो देतो तुम्हाला बरोबर आहे पण लंडनमध्ये जाऊन तुम्ही विचारा की आय वॉन्ट टू परचेस वन लेडीज अम्ब्रेला त्या दुकानात ते जर असलं तरी तो म्हणतो सॉरी मॅडम वी डोंट कीप लेडीज अम्ब्रेला ॲज सच
आहेत त्याच्या दुकानात, पण त्याला तो शब्द समजत नाही, लेडीज अम्ब्रेला. आता अम्ब्रेलाचं स्पेलिंग पहा, UMBRELLA, कठीण आहे, एग्रीड. पण त्या लंडनमधल्या दुकानामध्ये जा आणि त्याला म्हणा की वेल शो मी सम पॅरासॉल. तो म्हणतो येस विथ प्लेजर. पॅरासॉलचं स्पेलिंग पहा, PARASOL, सोपं आहे अम्ब्रेलापेक्षा. अम्ब्रेला कठीण आहे, उच्चारायलाही कठीण आहे आणि स्पेलिंग लिहायलाही कठीण आहे, पण आपल्याकरता अम्ब्रेला हे सोपं आहे आणि पॅरासॉल हे कठीण आहे. खऱ्या इंग्रजीमध्ये स्त्रिया ज्या छत्री वापरतात त्याला खरा शब्द आहे पॅरासॉल. पॅरा म्हणजे अर्धवट, हाफ. सॉल म्हणजे सूर्य. पुरुषांच्या छत्र्या ब्लॅक राहायच्या पूर्वी, स्त्रियांच्या छत्र्या फॅशनेबल राहायच्या, तिथनं थोडासा सूर्य परकोलेट व्हायचा, म्हणून त्याला नाव दिलं त्यांनी पॅरासॉल. नाव यू सी, वी कॅन मेजर द मिनिंगफुलनेस, अर्थपूर्णता कोणत्याही शब्दाची, ॲज वेल ॲज प्रोनन्सिबिलिटी वी कॅन मेजर, अँड ऑन सिंगल सब्जेक्ट वी कॅन कॅरी ऑन द स्टडी. तर असं टू मटेरियल्स वी हॅव सिलेक्टेड, एक मटेरियल आणि दुसरं मटेरियल, म्हणजे 50 ओळीचा आहे एक निबंध आहे, तशाच प्रकारचा हा 50 ओळीचा निबंध आहे. दोघांची कठीणता सारखी आहे, डिफिकल्टी इज द सेम, मिनिंगफुलनेस इज द सेम, प्रोनन्सिएबिलिटी इज द सेम, म्हणजे सगळ्या बाबतीत ते सारखे आहे, फक्त मॅटर वेगळं आहे. ऑल राईट, आता मी काय करतो, या सिंगल सब्जेक्टला सकाळी उठून तो 50 ओळींचा निबंध जो आहे 10 वेळाच वाचायला देतो. ऑल राईट, त्यानंतर आय टेक आउट दॅट एसे अँड आफ्टर 10 मिनिट्स आय आस्क हिम टू राईट डाऊन द एसे दॅट यू हॅव रेड, एग्रीड. देन वॉट आय डू, आय आस्क द सेम सब्जेक्ट टू रीड द एसे फॉर ए फॉर द सेम टाईम, सेम ट्रायल्स, अँड देन आय आस्क हिम टू गो टू स्लीप. And afterward, I just ask him to write down the essay. आम्हाला काय दिसतं असं, सकाळी केलेला अभ्यास जो आहे त्याचं विस्मरण फार जास्त होतं, परंतु झोपेच्या अगोदर जो अभ्यास करतो त्याचं विस्मरण कमी होतं. आता तुम्ही विचाराल की हे असं का, आमच्या पूर्वजांनी 100 वेळा असं सांगितलं की सकाळी उठून अभ्यास करायचा, माहिती आहे कारण काय, माहिती आहे, ब्रेन फ्रेश असतं म्हणे. मला समजत नाही ब्रेन लेखाचं केव्हा शिळं होतं ते, आय कांट अंडरस्टँड. हे पूर्वजांनी सांगितलेलं तंत्र जे आहे 100% चुकीचं आहे. आता मी तुम्हाला उदाहरण देऊन समजावून सांगतो, ठीक आहे. हे लाकूड आहे, एग्रीड. तुम्हाला मी पेंट दिला एक आणि त्या ब्रशनी तुम्हाला पेंट करायला सांगितलं, तुम्ही पेंट केलं हे. ऑल राईट, हे घट्ट व्हायच्या अगोदर मी तुम्हाला त्या हाती एक फडकं दिलं आणि सांगितलं का पुसून काढा, तर काय होईल, पेंट निघून जातं. ऑल राईट, आता मी काय करतो, दुसऱ्या व्यक्तीला बोलावतो, त्याला सांगतो की याला पेंट कर, आणि हे 4-5 तास तसंच ठेवतो. नंतर त्याला म्हणतो फडक्यानं पुसून काढ, होईल का पुसणं, नाही होत. आता बघा आमचं सायकोलॉजी काम करतं इथं. ऑल राईट, दिस इज द प्रिन्सिपल गिव्हन बाय एबिंगहॉस. एबिंगहॉस नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होता, त्यांनी स्वतःवरच प्रयोग केले आणि त्यांनी आम्हाला हे सांगितलं असं की झोपेच्या अगोदर जर अभ्यास केला तर तुमचं फरगेटिंग कमी होतं. तुम्ही अध्ययन केलं, अध्ययन केल्यानंतर तुम्ही चुपचाप नाही बसत, दुसरं काहीतरी काम करतं, आणि बिकॉज ऑफ दॅट ॲक्टिव्हिटी यू विल फाईंड दॅट वॉट एवर दॅट यू हॅव लर्न्ड इट इज फरगॉटन 80% विदिन 1 आवर. एका तासात 80% त्याचं फरगेटिंग होतं. परंतु तेच जर अभ्यास तुम्ही व्यवस्थित केला आणि नंतर तुम्ही झोपी जर गेलात तर त्यानंतर तुमचे मेमरी ट्रेसेस जे आहेत ते घट्ट होतात आणि फरगेटिंग कमी होतं. सिंगल सब्जेक्ट एक्सपेरिमेंट, ओके. एकच प्रयुक्त मी घेतला, वेगवेगळ्या वेळेस त्याचं टेस्टिंग घेतलं, अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट आम्हाला करता येतात. बट व्हेन द नंबर ऑफ सब्जेक्ट्स आर अव्हेलेबल मोर,
then we can form experimental group and control group, and the same design can be done. But there is a difference between field experiment, and we shall study this field experiment now. Field experiment madhe ami kay karto, we do not perform the experiment in the laboratory, actual field madhe neto. Samjha tumhala mi janglat nela, all right, and I want to study cooperative behavior of you people. त्या जंगलात एक ओढा वाहतो आहे, ब्रुक, ओके, अँड इट इज रनिंग विथ अ व्हेरी ग्रेट स्पीड, खूप स्पीडनं वाहतो आहे तो, की तुम्ही जर उभं राहिला तर वाहून जाल. तुमच्यापैकी जर कुणी ऋषिकेशला गेला असाल आणि तिथे जर गंगेच्या पाण्यात जर उभे राहिले तर तुम्ही वाहून जाता, इतकं स्पीड असतं. तशाच प्रकारचा ओढा त्या ठिकाणी आहे. ऑल राईट, आय एम परफॉर्मिंग फील्ड एक्सपेरिमेंट. यू आर थ्री इन नंबर and you are having a long rope, tumcha jawal ek lam dor ahe, you have three sticks, mothya kathya teen kathya tumha lokanna dilya, and now your problem is to cross the brook. Teen kathya, ek lam dori, agreed, teen subject, I am performing the experiment. What happens, you know, you have been watched, tumcha aur madhi nazar aste, नैसर्गिक अवस्थेमध्ये मी प्रयोग करतो आहे. काय असतं, तुम्ही डिस्कस करता, नाही जमणार ग, फार कठीण आहे, मग कुणीतरी प्रवेश करायचा, वाहून जाईन, वाचव, ओके, दीज आर ऑल द ॲक्शन्स आय टेक इन टू कन्सिडरेशन ॲक्च्युअल फील्डमध्ये. आणि या तीन लोकांचा जो स्वभाव आहे, वागणं आहे, ते आमच्याबरोबर लक्षात येतं. इनिशिएटिव्ह तीनपैकी कोण घेतं, पुढाकार, हे तिघेही पुढे येतात. त्यानंतर कोणी पुढं जातं आणि कोण मागं राहतं, कोण कोऑपरेट करतं आणि कोण कोऑपरेट करत नाही, नैसर्गिक परिस्थितीमध्ये आम्ही तुम्हा लोकांचं असं अध्ययन करत असतो. अँड बिकॉज ऑफ धिस यू विल फाईंड दॅट वेदर यू आर एबल टू रीच टू द सोल्युशन ऑर नॉट, हे फील्ड एक्सपेरिमेंट्स आहेत. अशा प्रकारचे कितीतरी फील्ड एक्सपेरिमेंट्स आम्ही घेऊ शकतो. उदाहरणार्थ आम्ही तुम्हा लोकांना टास्क देतो, समजा सगळेच्या सगळे तुम्ही आय एस ऑफिसर होणार आहात. नाव आय वॉन्ट टू सी वेदर यू हॅव दोज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिकमिंग आय एस ऑफिसर ऑर नॉट. आय गिव्ह यू फील्ड एक्सपेरिमेंट, दॅट्स ऑल. सपोज देर इज अ रिव्हर, एक नदी आहे, आणि त्याच्यावर गंगापूर डॅम बांधण्यात आला आहे. त्या डॅमच्या खालच्या बाजूला एक मोठं गाव वसलेलं आहे. यू आर कलेक्टर ऑफ दॅट टाउनशिप. देर इज इनसेसंट रेन, गेल्या 24 तासापासून खूप पाऊस पडतो आहे, आणि सगळ्या यंत्रणा बंद झाल्या आहेत, मोबाईल फोन चालत नाहीत, टॉवर्स बंद पडलेले आहेत, सगळं काही, बाहेरच्या जगाशी तुमचा संपर्क तुटला, आणि त्या डॅमवर असलेला इंजिनियर जो आहे त्यांनी तुम्हाला सूचना दिली, साहेब डॅमला क्रॅक गेली आहे, डॅम फक्त 24 तास मी वाचवू शकतो, त्यानंतर मी काही करू शकत नाही, संपूर्ण गाव वाहून जाईल. ॲज अ कलेक्टर, व्हॉट स्टेप्स यू विल टेक? फील्ड एक्सपेरिमेंट. मग तुमची उत्तर काय असतात माहीत आहे, काही उतावळे लोक असतात, म्हाताऱ्या लोकांना अगोदर न्यायला पाहिजे, सगळ्यांना सूचित करायला पाहिजे, तुमची उत्तरं तुम्ही देता आम्हाला, मी शांतपणे ऐकत असतो. आणि ज्यांनी पटापट उत्तरं दिली त्यांना नापास करत असतो. यू आर ए कलेक्टर, रिमेंबर वन थिंग, यू आर गोईंग टू बी कलेक्टर. उतावळी उत्तरं नाही चालत इथे. त्यांना हलवायला पाहिजे, अरे हलवायला म्हणजे कुठं हलवायला, घरातून बाहेर फक्त. यू हॅव टू डिसाईड ऑल द पॉप्युलेशन वेअर दे शुड बी टेकन, वेअर दे आर सेफ, विच थिंग शुड बी टेकन फर्स्ट, विच थिंग शुड बी टेकन आफ्टरवर्ड, अँड धिस शोज मी वेदर यू आर हॅविंग मॅच्युरिटी इन युअर थिंकिंग ऑर नॉट.
But friends, remember one thing. These type of experiments, they appear to be very attractive, no doubt. But there are dangers also in this type of experiment. Their validity is relatively less than the experiments performed in laboratories. Okay? And I have explained to you what is validity, because such situations are rare situations and only one characteristic of your behavior I am studying. I hope I have done justice to the sixth lesson, that is experiment. If you have any questions, please ask. Sir, तुम्ही जे इंटरव्हेनिंग व्हेरिएबल्सचं एक्झाम्पल सांगितलं की डीप रिलॅक्सेशन थेरपीमुळे स्ट्रेस कमी होईल, मग ते तर इंडिपेंडेंट आणि डिपेंडेंट व्हेरिएबल्ससारखंच झालं ना, म्हणजे इंडिपेंडेंट व्हेरिएबलचा इफेक्ट डिपेंडेंट व्हेरिएबल होतोय असं नाही. इंडिपेंडेंट व्हेरिएबल जे आहेत त्या ठिकाणी ऑर्गॅनिझम, म्हणजे ज्याला स्ट्रेस आहे ती व्यक्ती झालं, आणि दुसरं कोणती थेरपी मी वापरायची हे मी ठरवतो. ओके, हियर दिस व्हेरिएबल इज कॉल्ड इंटरव्हेनिंग बिकॉज इट इज इंटरव्हेनिंग बिफोर द टेस्ट अँड आफ्टर द टेस्ट, दॅट्स वाय इट इज कॉल्ड इंटरव्हेनिंग व्हेरिएबल. सी, आय टोल्ड यू, सपोज आय हॅव टेकन यू टू शिमला, दॅट एक्झाम्पल आय हॅड गिव्हन यू. ओके, विदाउट युअर नॉलेज आय हॅव डिस्ट्रीब्युटेड यू इन टू टू ग्रुप्स, वन इज एक्सपेरिमेंटल ग्रुप and the other is control group. All right, all the factors are same. At 10 o'clock in the night I shall switch off the light, everybody must go to sleep, so I am keeping control on sleeping hours. Type of food given to the experimental group is the same type of food given into the to the control group. Water, everything is same. All right, in front of you, see, this is the rule that in the morning you must sip one glass of milk and in the night also you must sip one glass of milk. What I am doing, I am mixing white powder in your glass without your knowledge. Experimental group madhe je lok ahet tyancha glass madhe mi vitamin A chi powder misalto, ani control group madhe je lok ahet tyancha glass madhe mi kay misalto, sakrechi bhukti, dusra kayis nahi. Okay, see, only one factor I have varied. एकाला मी व्हिटॅमिन ए दिलं, दुसऱ्याला साखरेची भुकटी दिली, तीन महिन्यानंतर पुन्हा तुमची आयसाईट जी आहे म्हणजे व्हिज्युअल ॲक्युटी ती मी मेझर केली. तर ज्यांना मी हे दिलं, काय, व्हिटॅमिन ए दिलं, दॅट वॉज एक्सपेरिमेंटल ग्रुप. आणि ज्यांना मी फक्त साखरेची भुकटी दिली दुधामध्ये, ते कोणतं होतं, तर ते कंट्रोल ग्रुप होतं. सर, I have one question. If suppose we are considering the situation, the role of online tools used for the e-learning process for understanding of to the students. Students may be graduated, post-graduated or doing the PhDs. Now, how to identify the variables like dependent variables and independent variables in such type of situation? See, the learning material that is being given to them, okay, that is the independent variable. Okay, and the output, that is whether their retention is better in that case or retention is better in case of reading the book, that outcome will be dependent variable. Manje tithe don goshti ghayla pahijet, online learning ek ani dusra reading from the book available. Okay, however, the time should be kept constant. Online learning time, if it is 2 hours, then reading from the book, that should be 2 hours. So the factor is controlled. Afterward, you can take the recall. Recall manje kay, when the stimulus is not available and you are recalling from your memory. So whatever the material that you have learned from online, it is not before you and now you are recalling them. Whatever the material that you have read from the book, it is not before you and now you are recalling from your memory. Okay, and then you can evaluate the recall, in which case recall is better. Online learning madhe recall changla ahe ki
की पुस्तकातून वाचल्यानंतर तुमच्या लक्षात जास्त राहिलं ते तुमच्या रिकॉलवरून दिसून येते. नंबर ऑफ करेक्ट सेंटेन्सेस रिप्लिकेटेड बाय द सब्जेक्ट्स, दॅट इज डिपेंडंट व्हेरिएबल. एनी अदर क्वेश्चन? सर, एक्सपेरिमेंटल ग्रुप आणि कंट्रोल ग्रुपची जी माहिती दिली ती, त्यामध्ये एक्सपेरिमेंटल जो ग्रुप असतो त्याला काही जास्त ॲक्टिव्हिटीज असतात किंवा त्याच्यातूनच काही निष्कर्ष निघतो का ॲज कम्पेअर टू कंट्रोल ग्रुप? काही नाही. एक लक्षात घ्या, एक्सपेरिमेंटल ग्रुप इज द सेम, अगदी एक्सपेरिमेंटल आणि कंट्रोल ग्रुप सारखेच आहेत. ठीक आहे, सगळे व्हेरिएबल सगळे फॅक्टर्स सारखे आहेत. फक्त मी काय करतो, तुमच्या लक्षात येत नाही अशा रीतीनं एक व्हेरिएबल तुम्हाला जास्त देतो. कंट्रोल ग्रुपला तो व्हेरिएबल देतच नाही. कंट्रोल ग्रुपला वाटते आपल्याला तो व्हेरिएबल मिळतो आहे, पण त्यांना प्रत्यक्षात मी काहीतरी प्लेसबो देतो, काहीतरी खोटं काहीतरी देतो. ठीक आहे, एक्सपेरिमेंट्स होतात आणि नंतर मग मला फरक दिसून येतो की ज्यांना प्लेसबो दिला होता त्यांच्यात फरक पडला नाही, ज्यांना ॲक्च्युअल ते व्हेरिएबल दिलं होतं त्यांच्यात फरक पडला. That is the difference between experimental group and control group. बाकी सगळे फॅक्टर्स सारखे असतात, फक्त एकच घटक मी वेगळा ठेवतो त्याचा इफेक्ट पाहण्याकरता. मला वाटतं तुम्हा लोकांना तुमच्या प्रश्नांची योग्य ती उत्तरं मिळाली आहेत. थँक्यू फॉर लिसनिंग मी पेशंटली.